आम्ही त्यानंतर कुस्को नावाच्या शहराच्या आसपास असणारे काही अवशेषांपाशी आलो. हे जे अवशेष आहेत त्याचा हा जो आहे साक्साय वामन. साक्साय वामन म्हणजे आपला वामन अवतार जो तीन पायाचा मध्ये पृथ्वीवर आधारकरण केली ना त्याच्याशी पविवर्तकाने याचा संबंध लावलेला आहे. साक्साय वामन म्हणजे एक बहिरी ससाणा असं म्हणतात, किंवा लक्ष देणारा सगळ्या शहरावर लक्ष देणारा ठिकाण. अर्थातच ते कुस्को शहरामध्ये सर्वात उंचीवर आहे. त्याच्या शेजारी पाण्याचा अखंड स्रोत असणार एक भाग आहे, तिथं नाणीघर म्हणतात त्याला, राजे लोकांचं वर नाणीघर, राणी राजा इथं बाकीचं सगळं पाणी भरून खाली इथं पडताना दिसतंय तुम्हाला. तर त्या पाण्यामध्ये आपल्याला ते पाणी सगळं त्या कुस्को शहरामध्ये त्यावेळी फिरवलेलं होतं. त्या शहरामध्ये वरून पाणी आणि पवित्र पाणी तीर्थ म्हणून ते वापरलं जायचं. तसंच वेगळ्या गढी होत्या. इंका संस्कृतीमध्ये संदेश वहनाची जर का व्यवस्था तुम्ही ऐकलीत तर चाट पडाल. या इंका संस्कृतीमध्ये ह्या ज्या गढी आहेत सगळ्या, या गढी सैन्याची व्यवस्था करायला, कैद्यांना ठेवायला अशा त्या काळात केल्या जायच्या. त्याची व्यवस्था अशीच आहे, दगडाचे एकमेकांमध्ये खाचेमध्ये बसणारी दगड की जी भूकंप रोधक असतात, भूकंपानं पडणार नाही अशा असतात, आणि अशा मध्ये त्यांची सगळी बांधकामं केलेली आहेत. ब्रिटिशांनी स्पॅनिश लोकांनी खूप या लोकांची सगळ्यांची नुकसान केलेले आहेत, पण त्यातनं टिकून राहिलेली काही बांधकाम आहेत. हा एक अखंड दगड आहे, तो आतून पोखरून काढलाय त्यांनी आणि मम्मीज इथं ठेवायचे. आणि मम्मीज मध्ये ठराविक वेळी त्यांचे जे पवित्र दिवस असतात ते पवित्र दिवसही खगोलशास्त्राला अनुसरूनच आहेत, की इक्विनॉक्स म्हणजे सूर्य आपल्या डोक्यावर येतो, 12 दिवसाची रात्र आणि 12 दिवसाचा दिवस ज्यावेळेस असतो त्या दिवशीचा दिवस, उत्तरायण सुरू होतो तो दिवस, दक्षिणायण सुरू होतो दिवस, ह्याच्या लोकेशन त्यांनी दगडामध्ये शिल्प करून केलेले आहेत. ते तुम्हाला मी माचू पिचूचं शहराचं झलक दाखवताना मी सांगणार आहे. तर अशा योग्य ठिकाणी पृथ्वीवर सूर्याचे किरण जिथं पहिल्यांदा पडतात, पृथ्वीवर म्हणण्याच्या त्या भागामध्ये, तर त्या भागामध्ये जिथं पहिले पडतात तर तिथं त्या मम्मीज ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्यांचे राजे जे मरतात तर त्यांना तिथं करून ठेवलेलं असायचं. ते साक्षा वामन हा जो आहे हा प्रचंड प्रकार आहे. हा 50 टनापासनं 300 टनापर्यंत प्रचंड मोठे दगड वेगवेगळ्या आकारामध्ये त्यांनी कोरून एकमेकावर बसवलेले आहेत. कसे बसवले, का बसवले, अद्यापही कोणाला माहित नाही. हा जो कार्लोस आहे त्याला मी हे प्रश्न करत होतो, तर तो मला जो सांगायचा आहे त्याने एक 5-6 थेअरीज सांगितल्या. त्याच्याकडे छान पुस्तक आहे, त्याचं पुस्तकही मला एक त्यांना प्रेझेंट दिलेलं होतं. माझं जे इंकाचं आता पुस्तक राजवंश प्रकाशनातर्फे नवीन येत आहे, इंकांची देवदरी म्हणून, तर त्याच्यामध्ये सगळे फोटो पण आहेत आणि त्याची रहस्य पण मी डिटेलमध्ये लिहिलेली आहेत. पण असं असे जे कोणात दगड कापलेले आहेत हे 1-1, 2-2 100-100 टनाचे दगड आहेत अक्षरशः. तर त्या कार्लोस असं म्हणणं आहे की अमेझॉनच्या या जंगलामध्ये नायट्रिक ऍसिड, जी झाडाची पानाचा चुरा केला की नायट्रिक ऍसिड निघेल अशी काही आम्लं होती की जी आम्लं दगडावर टाकली की दगड कापले जायचे. आणि एक त्याची थेअरी त्यांनी सांगितली की दगड हे इंका लोकांना अवगत असायचे, म्हणजे दगड त्यांचं ऐकायचे. मग त्यामध्ये काही उत्साही दगड असायचे, काही दगड हे गडबड करणारे असायचे, काही दगड हे रुसणारे असायचे, काही दगडे मारणारे असायचे. आज या साक्षाय वामनचं आम्ही बांधकाम बघत होतो, जवळजवळ 1.5-2 किलोमीटरचा फेर आहे. तर त्या दगडाच्या खाणीतून जे दगड आणलेत त्या मार्गावर वेगवेगळे चौकोनी कापलेले असे दगड ठेवलेले आहेत. तर त्यातले जे आळशी दगड असायचे ते यायचेच नाहीत वर म्हणून. त्या दगडाला आज्ञाही लोक करायची, इथं जाऊन तू बस, म्हणजे अर्थात हे कदाचित उपरोधिक असेल किंवा परामानवाचं किंवा प्रति एलियनचं पण काम असेल असं सांगितलं जातं. पण काही दगडांच्या दगड असे असायचे की त्यांना ढकलणारी माणसं जी असायची त्यांच्या नांगवर ते यायचे आणि त्यांच्याकडून रक्ताचे पाट व्हायचे. काही या मार्गावरचे काही दगड आहेत ते दगड ज्यावेळी बाजूला केले गेले आता आजकालच्या क्रेननी त्यावेळी खाली खरोखरच मानवी सांगाडे त्यात सापडलेले आहेत. तर असं करून मग तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही कुस्कोच्या पिसाक आणि ओलांताय तांबू या दोन गावांच्या सॅक्रेड व्हॅली म्हणजे देवदरीमध्ये आम्ही आलो. तिथं उरुबांबा नावाची नदी, त्यात आंबा आलाय बघा, उरुबांबा. उरुबांबा नदीच्या आसपास कुस्को गाव हे आहे, त्याच्या लागून ही सगळी नदी आहे आणि त्या नदीचा शेवट म्हणजे इकडे तुम्हाला दिसतोय माचू पिचू आहे. मग ती अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये अमेझॉनला मिळायला जाते ती नदी. पण हे माचू पिचू इकडे आहे आणि ही सगळी गावं इकडे आहेत. अत्यंत रहस्यमय अशी गोष्ट आहे. तुम्हाला इंद्रधनुषी पर्वत सुद्धा या इथंच बघायला मिळतात, माती असलेले इंद्रधनुषी माती असलेले पर्वत. इथं साधारणपणे ही उरुबांबा नदी जी आहे ती अशी चंद्राकार प्रवास करेल, त्या सगळ्या दरीतून वाहते.
साडेपाच 6,000 मीटरवर तो उगम आहे आणि खाली अमेझॉनला जाऊन मिळते समुद्र सपाटीच्या इथं. त्या नदीमध्ये नदीच्या काठाकाठानं मका वाटा बटाटा हे सगळं इंका लोकांची किंवा इंकांच्या अगोदरच्या पेरुवियन संस्कृतीनं दिलेली जगाला देणगी आहे. मक्याचे अक्षरशः 300 पेक्षा जास्त प्रकार त्यांनी पिकवलेले होते. बटाट्याचे 1,000 पेक्षा जास्त जाती असलेलं म्युझियम आहे तिथं, संग्रहालय आपल्याला बघायला मिळतं. असे प्रकार हे या हे जे टप्पे दिसतात तुम्हाला, हे टप्प्याचं नुसतंच काम त्या वरच्या इमारतीनं संरक्षण असं नाही, तर इथं ते शेती करायचे. त्या टप्प्यामध्ये जी माती भरायची, प्राण्यांची लामा नावता त्यांच्याकडे उंट सदृश पण छोटा मेंढीसारखा प्राणी आहे, त्याची विष्ठा ते एका ठिकाणी ऑर्गॅनिक खत म्हणून घालायचे. तर हे सगळं ते त्या स्पॅनिश लोकांनी बकरीमध्ये इंका लोकांनी सांगितलेलं लिहून ठेवलेले म्हणून आज आपल्याला कळतंय. म्हणजे टप्पे 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 अक्षरशः शेकडो बांधकाम अशी आम्ही बघितली. गंमत म्हणजे सर्वात वर तिथं अजस्त्र पाषाण चढवलेले आहेत आणि सर्वात खाली छोटे छोटे पाषाण आहेत. दहा पाषाण बघा अक्षरशः किती सुंदर कट केलेले आहेत, लोखंडाचा शोध न लागला असताना. हा मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं म्हणजे हा जो कार्लोस होता आमचा, तो त्यांना आणखी एक थेरी सांगितली. तो म्हणला की त्याचे दगड कापण्याचं शस्त्र शास्त्र होतं, तसंच दगड कॅरी करण्याचंही शास्त्र होतं त्यांच्याकडं. तर ते कॅरी कसे करायचे, दूर डोंगरात मागच्या बाजूला हा जो दगडाची भिंत आहे हे त्यांचं मंदिर होतं. हा एक एक दगड 200 ते 300 टनाचा दगड आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 6 इंच रुंदीचा प्रचंड 30 फूट उंचीचा 25 ते 30 फूट उंचीचा आणि 6 फूट रुंदीचा दगड त्यांनी खाचीत असं बसवलाय. दॅट इज अ बफर एरिया, की प्रचंड भूकंप त्यावेळी होतात ना, त्यावेळी हे वेळेस त्या भूकंपाचे अक्षर करणारे हे होते. आणि ह्याच्यावर त्यांनी काही चित्र चिकटवली किंवा दगडाची ठेवलेली होती, ती नंतर स्पॅनिश काळात नुकसान केलं त्यांनी आणि ती काढून दिली. दीज आर टेम्पल्स, त्यांची ती मंदिर आहे. त्यातलं सर्वात उंच मंदिर कुठल्याही ठिकाणाचं हे इंटीचं मंदिर असायचं. इंटी म्हणजे सूर्य, सूर्याचं मंदिर असायचं. आणि ह्याच्या मागच्या बाजूला जो डोंगर दिसतोय, या दगडाच्या खाणी या डोंगरात होत्या, आजही सापडतात त्या. तर तिथून दगड त्यांनी मार्गावर ज्या मधली दरी ओलांडून जे आणले, त्या दरीमध्ये उरुपम्मा नदी आहे. तर ती नदी ओलांडताना कशी ओलांडली असेल त्या नदी, त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या आम्हाला कार्लोसनं. एक गोष्ट म्हणजे दगड घासण्याचं त्यांचं जे टेक्निक होतं, ते दगड घासायचं टेक्निक हे साधारणपणे तिथं अति उंचीवरनं पडणारे धबधबे ज्या दगडावर पडायचे आणि दगड जो न झिजणारा जो दगड असायचा कठीण, त्या दगडाचे जे टोकदार शस्त्र ते करायला असावेत असा त्यांचा अंदाज आहे. की शस्त्र काही ठिकाणी त्यांना उत्खननाला मिळालेले आणि दगड हे 100-100 200-200 टन वजनाचे दगड 300-300 माणसं दोऱ्यांनी पुढे पुढे ढकलायचे आणि ते ढकलायला ते तशाच दगडांचा कठीण दगडांचा बॉल बेरिंगचा दगडी नदीमध्ये वाळू जशी सापडते ना तसा ते बॉल बेरिंग सारखा वापर करायचे. आता नदीच्या काठावर आले तर नदी ओलांडायचे कसे, तर त्या कार्लोसवरचं उत्तर असं होतं की नदीच्या काठावर ओळीनं 10-50 काय 5-50 दगड आणले की त्याच्या मागच नदीचं पात्र वळवायचं आणि मग पुढचं पात्र बुजून ते दगड उभं राहायचे. म्हणजे आता खरं खोटं काही आपल्याला अजून काही सांगता येत नाही, पण आपल्याला दिसतंय ह्याच्यावर मात्र विश्वास ठेवावा लागतो. सीईंग इज द बिलिव्हिंग हा शब्द तिथं अक्षरशः आपल्याला ही उक्ती सार्थ ठरते. हे दगड बघा तुम्ही किती सुंदर छान त्यांनी कापलेले आहेत, अगदी म्हणजे असे काठोकाठमधनं एक केस सुद्धा जाणार नाही, इतकं छान कापून त्यांनी बनवलं. आता ही जी इमारत आहे, हे जे मंदिर आहे त्यांचं वरचं, खाली हा सगळा डोंगर आहे, तर बारके 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 दगड आहेत, हळूहळू मोठे होत होतो. वरचे सगळे दगडे प्रचंड मोठे पाषाण आहेत, 50-50 टनाचे दगड आहेत. अगदी वर बघितलं तरी 200-200 टनाचे दगड इथं ठेवलेले आहेत बघा, प्रचंड मोठे दगड आहेत तिथं. खालून वर कसे आणले असतील, का दगड तिथंच कोरले असतील, काही सांगता येत नाही. वरून दिसणार आहे खालचं गाव आहे, त्याचं नाव आहे ओलांताय तांबू. ह्याच्या समोरच एक वेरा कोणत्याची एक चेहरा तुम्हाला दिसतोय का बघा तुम्ही, या समोरच्या डोंगरात एक चेहरा आहे. तर त्या चेहऱ्याचा फोटो मी नंतर पुस्तकात टाकलाय, पण आम्हाला ते कार्लोसनं दाखवल्यावरच हा चेहरा कळला आम्हाला, मोठा दाढीवाल्या माणसाचा इथे चेहरा आहे. आणि खाली त्यांनी उत्खनन करून त्या काळातले काही दगडाची बांधकाम आता सध्या चालू आहे ते काम, ते आम्हालाही बघायला मिळालं तिथं, आणि काही प्रतिकृती त्यांनी करून ठेवलेल्या आहेत. आता आपण जाणार आहोत ते माचू पिचू या इंकाच्या, लॉस्ट सिटी ऑफ इंका जे म्हटलं जातं, की जे 1930-40 सालांतर एकदम प्रसिद्धीला आला. 1911-12 दरम्यान त्याचा शोध लागला, शोध म्हणजे पुनर्शोध लागला असं आपण म्हणूया. आणि गुप्त ते राहिलं होतं 450-450 वर्षाच्या स्पॅनिश लोकांच्या काळामध्ये. स्पेननं अख्खा दक्षिण अमेरिका जरी व्यापला असेल
तरी कुस्को पासून केवळ 50 एक किलोमीटर अंतरावर डोंगरात लपून राहिलेलं हे शहर त्यांना सापडलं नव्हतं. ते सापडलं अमेरिकन संशोधक हिरॅम बिंगम नावाच्या माणसानं, की जो स्मिथसोनियन युनिव्हर्सिटीमध्ये आर्किओलॉजीचा एक अभ्यासक होता. आणि त्यानं तो ज्या वेळेला अर्जेंटिनाच्या राजधानी म्हणजे बिनोस आयर्समध्ये जाताना लिमामध्ये थांबला होता, त्यावेळी त्यांना असं ऐकलं होतं की इंकाचं जो राजा पळून गेला, तो पळून ज्यानं त्यानं जे शहर ज्या शहरात राहिला होता त्या शहराचा शोध अजूनही लागलेला नाहीये, म्हणून तो उत्खनन करायला म्हणून इथं आला. आणि केवळ 1 रुपया, आपण असं म्हणू, पेरूची जी करन्सी आहे तिचं नाव सोल आहे, एक सोल एका धनगराला त्यांनी ऑफर दिली, एक सोल लाच दिली म्हणा. आणि त्या धनगरानं त्यांना सांगितले की तू नदीच्या काठी जे काही अवशेष वेचतोय त्याऐवजी सरळ वर जा, तुला एक घबाड मिळेल तर बघायला. आणि मग त्याच्यावर तो वर आला आणि त्याला जे काही बघायला मिळालं त्याची फिल्म तुम्हाला मी दाखवतो. तर त्याचं नाव मच्छू पिचू, आणि मच्छू पिचूचा नाव सुद्धा हे इंकाचं नाव नाहीये, हे लोकांनी स्थानिक लोकांना विचारून ठेवलेलं नाव आहे. मच्छू म्हणजे उंच आणि पिच्चू म्हणजे पर्वत, उंच पर्वतातलं गाव असं त्याचा अर्थ आहे. तर त्याचा हा नकाशा वगैरे आहे, त्यामध्ये सगळं आहे, शहर छोटं असलं तरी सगळं आहे. तिकडे ज्यावेळी आम्ही जायला निघालो त्यावेळेला तिकडे जाण्याचा जो प्रवास आहे ना तो जगातला सर्वात महागडा प्रवास आहे. केवळ 25 ते 30 किलोमीटरसाठी 5,000 रुपयाचं तिकीट आपल्याला काढावं लागतं. आणि ती जी रेल्वे आहे तिन्ही कॅटेगरी आहेत, म्हणजे आपल्याला गाडीनेही जाता येतं, परंतु पुढं फक्त शेवटचे 10-15 किलोमीटर फक्त रेल्वे जाते. बाकी त्या दरीतमधनं प्रचंड तिथं जंगल सुरू होतं. आपण इनका कुस्को पासून खाली उतरतो आणि त्या जंगलामध्ये रस्ताच नाहीये, पण रेल्वे मात्र आहे. जसं पुणे मुंबई रेल्वे मार्ग हा पहिला झाला आणि मग पुणे मुंबई हायवे झाला किंवा रस्ता झाला, तसं रेल्वे मार्ग हे तिथं पहिल्यांदा काढले. आणि त्याचंही कारण जसं आपल्याकडे होतं, ब्रिटिशांनी पहिलं रेल्वेचं जाळं तयार केलं भारतामध्ये, का तर केवळ सैन्याची हालचाल वेगानं व्हावी, आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या चहा म्हणा, आता दार्जिलिंगची रेल्वे का झाली तर चहाची वाहतूक करण्यासाठी झाली. तसंच इथं कोको आणि रबर ह्याची लागवड ची वाहतूक करता यावी, सोन्याची वाहतूक करता यावी, म्हणून त्यांनी रेल्वेचे मार्ग अगम्य दुर्गम अशा ठिकाणी काढले. तर त्या रेल्वे त्या मार्गावरूनच आपण जाऊ जातो आता. तर त्या रेल्वेचा हा आतला हे बघा, अतिशय सुंदर गाईड आपल्याला माहिती सांगत असतात, टीव्हीवर आपल्याला काही डिस्प्ले करत असतात. आणि त्या रेल्वेतनं आपण जवळजवळ एक कुस्को पासून तिथं जायला रेल्वेचा 4 तासाचा प्रवास आहे. पण आम्ही निम्मा प्रवास गाडीने केला, पहाटे 3 वाजता उठून 4-4:30 ला गाडीत बसलो, 6 वाजता आम्ही ओलांताचा बोग गावाला, तिथून मात्र हीच रेल्वे पकडली आम्ही. आणि जवळजवळ 2040 मीटर उंची, म्हणजे महाबळेश्वरच्याही जवळजवळ 1.5-2 फूट उंचीवर आम्ही त्या रेल्वेनं आलो. आणि तिथून जे गाव आहे रेल्वेनं उतरल्यावरच, त्या गावापासनं आपल्याला असं 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 जवळजवळ 12 ते 13 हेअरपिन बेट्सनी वर जावं लागतं. आणि वर गेल्यानंतर आपल्याला ते कुस्को पासनं त्या गावाच्या दरीपासनं आपण ज्यावेळी वर चढतो, जवळजवळ 1,500 मीटरपेक्षा जास्त वर जातो, त्यावेळेला आपल्याला मच्छू पिच्छूचा हा बोर्ड दिसतो. बोर्ड दिसतो पण ते गाव दिसत नाही. इथं मोठं इंटरनॅशनल ठीक डेस्टिनेशन आहे. आज ताजमहलपेक्षा सुद्धा जास्त लोक त्या मच्छू पिच्चूला व्हिजिट करायला येतात. पेरू देशामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस, प्रत्येक पर्यटक हा मच्छू पिच्चूला व्हिजिट केल्याशिवाय राहत नाही. जसं केनियात जाणारा प्रत्येक व्यक्ती ही मसाई मारायला जातीच, भारतात येणारी प्रत्येक व्यक्ती, परदेशी व्यक्ती, ताजमहल मी कधी एकदा बघू असं तिला झालेलं असतं. तसंच मच्छू पिच्चूचा आणि पेरू देशाचा संबंध आहे. तर त्या काळात कसं त्या ह्याला हा जायचा ट्रेक सुद्धा खडतर आहे, तर त्यावेळी दिसलं असेल त्याची झलक तुम्ही बघा. ज्या वेळेला अशा अगम्य दगडातल्या पायऱ्यांनी आपण वर चढतो आणि वर गेल्यानंतर बेचक्यामध्ये जे काही दिसतं, आता खोल अगदी खोल दरी तुम्हाला दिसते खाली डाव्या बाजूला, त्या बाजूला जो रेल्वेचा मार्ग आहे ती उरुबंबा नदी आहे, हा मधला सुळका आहे सगळा. आणि वर आपण आलो की वरून जे काही दिसतं ना त्यांना आपण फक्त आनंदानं वेडे व्हायचा मार्ग असतो. त्या काळात हिरॅम बिंगम नावानं ज्यावेळी त्यानं या माणसानं पहिल्यांदा बघितलं असत त्यावेळी त्याला काय झालं असेल हे कल्पनाच करत नाही आपल्याला. हे बघा, खाली दरी दिसतीये, खोल दरी आहे,
आणि हे आपल्याला मच्छू पिच्छूचं हे हा रस्ताही वरायचा चालत आणि हे लपून राहिलेलं ब्रिटिशांच्या स्पॅनिश लोकांच्या तावडीतून लपून राहिलेलं शहर की ज्याचा एक केस देखील वाकडा त्यांनी केलं नाही कारण कोणीच तिथे गेलेलं नव्हतं. फक्त तिथं झाडी वाढलेली होती ती झाडी फक्त दूर केली. या सगळ्या इमारतींची छप्र जी असतात ती छप्र ही दगडाची दगडाची नसून लाकडाची असतात त्याच्यामुळं ते तेवढं झिजून गेलेलं होतं. बाकी सगळं शहरातला एक दगड देखील वाकडा झाला होता. अनेक भूकंप त्यांनी सोसले होते अनेक पाऊस आणि ऊन त्यांनी खाल्ली होती परंतु तरी देखील त्याचं मच्छू पिच्छू आहे असं शहर राहिलेलं होतं. आज त्या शहराबद्दल काहीही लोकांना माहीत नाही. फक्त ते शहर आहे आज फक्त जे काही सापडलं ते हायपोथेसिस किंवा काही आपल्याला थेरीज मांडलेले आहेत लोकांनी एवढंच. तर तसं ते शहर जेवढं असं आपल्याला दिसतं वरनं तेवढ्याला आपण खरोखर वेडे होतो. हा जो भाग आहे सगळा हा फक्त साधारण 10 ते 15 एकर पेक्षा जास्त मोठा नाहीये. तरी पण त्या भागामध्ये 1.5 ते 2 हजार लोकांची त्या काळात ये जा असावी असं म्हणतात. त्या राजाचं सर्वात पवित्र ठिकाण होतं हे ज्यावेळी हिरॅम बिंगम नावाच्या माणसानं 1911 पासून जवळजवळ 20-21 वर्ष तो उत्खनन करतच होता. तर त्यामध्ये त्यावेळी त्यांना ज्यावेळी त्याला ते कळालं आणि त्यानं 1 लाखापेक्षा जास्त आर्टिफॅक्ट किंवा तिथल्या वस्तू आणि काही ममीजचा अभ्यास केला आणि स्मिथसोनियन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना सगळ्या पाठवल्या. तिथं ज्यावेळी तो आला त्यावेळेला त्याला जवळजवळ 180 सांगाडे मिळाले मानवी सांगाडे. त्या 180 पैकी 120 पेक्षा जास्त सांगाडे हे तरुण मुलींचे होते. याचा अर्थ त्याने असा काढला की राजाचा तो कदाचित जनानखाना जरी असेल किंवा ते फक्त स्त्रियाच त्याचं स्त्रियांना खूप मान होता त्या देशामध्ये त्या संस्कृतीमध्ये. तर स्त्रियाच तिथे राहत असतील किंवा स्त्रियांना शिकवण्याची जशा नन्स नननरीज असतात त्या नननरी असावी असे त्यांनी काही हायपोथेसिस केलेली आहेत. तर आम्ही असं आता खाली उतरलो हे बघून आधी वर चढलो आणि मग परत खाली मच्छू पिच्छू मध्ये उतरलो. हा जो पलीकडचा डोंगर दिसतोय तुम्ही मच्छू पिच्छूचा कुठेही तुम्ही गुगल सर्च दिला की तुम्हाला हेच पिक्चर दिसतं बघा हेच चित्र दिसतं. हे जे दिसतंय हा वायना पिच्छू नावाचा डोंगर आहे. हा आपण मच्छू पिच्छू इथं बघतोय हा वायना पिच्छू त्याच्यावरही आता काही अगम्य मंदिर अलीकडे सापडलेली आहेत. हा जो कार्लोस नावाचा माणूस आहे यानं अक्षरशः प्रत्येक दगड आणि दगड आमच्या इथे जिवंत केलेला होता. आम्ही खाली उतरायला लागलो त्यातला सर्वात उंच जो टॉवर होता तो म्हणजे तिथला ऑब्झर्वेशन टॉवर असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात कोणालाच काही माहित नसल्यामुळे जी काही हायपोथेसिस आहेत ती धरून आपण चालूया आणि इथनं पुढे मी जे काही तुम्हाला सांगेन त्याच्याबद्दलच ते सगळं कुठेतरी आपल्याला मानावं लागतं काहीतरी मानावं लागतं म्हणून त्याची सांगड आपण घालतोय. वरून खाली दिसलं की हे रेल्वेचं स्टेशन दिसतंय बघ. या हिथून आम्ही वर चढून आलो या गावापासून आणि या गावाच्या समोर हा एक छोटासा द्रोण उलटा टाकलेला डोंगर आहे. हे सगळं त्या चित्रामध्ये दिसतं आपल्याला. आणि इथून ज्यावेळी आम्ही खाली आलो त्यावेळेला अशा पायऱ्या पायऱ्यावरून आम्ही येत असताना प्रत्येक इमारत तिथं जवळजवळ 300-350 छोटे छोटे इमारती आहेत. हा वॉच टॉवर तिथल्या वॉच टॉवरचा एक वॉचमनचा टॉवर असेल असं म्हणतात. तर प्रत्येक इमारतीला त्यांना वेगवेगळे अर्थ काढले. काही ठिकाणी राजा राहण्याचं ठिकाण होतं काही ठिकाणी राण्या होत्या राजा राण्यांच्या आंघोळीची ठिकाणं त्यांनी काही दाखवली काही ठिकाणी दगडाच्या खाणी त्यांनी दाखवली की जिथून दगड त्यांनी आणला होता. काही ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिराचे 3-4 प्रकार त्यांनी दाखवले. आता हे जे मंदिर आहे सूर्याचं मंदिर आहे विंडो ऑफ थ्री विंडोज टेम्पल म्हणतात. इथे जे 3 विंडोज आहेत त्या 3 ह्याच्यातनं उत्तरायण इक्विनॉक्स आणि इक्विनॉक्स म्हणजे सूर्य डोळ्यावर येत होते डोक्यावर येत होते आणि दक्षिण आहे हे सुरू होण्याचे सूर्याची किरण या मध्यभागात या खिडक्यातनं पडतात अनुक्रमात. किती त्यांचं कॅल्क्युलेशन असेल बघा तुम्ही. तर ते असं आहे. एका ठिकाणी जटायूचं मंदिर आहे. आता हा जो दगड दिसतोय तुम्हाला वर या दगडाला जवळजवळ 60 ते 62 ठिकाणी कोण कापलेले आहेत. या दगडाला पूर्णपणे मागून बिगून बघितलं तुम्ही तर तेवढे कोण कापलेले आहेत. का कापले कसे कापले माहित नाही. आता हे सगळी जी नासधूस झाली ना ही अलीकडच्या काळात झालेली आहे लोक तिथे आल्यानंतर. तुम्हाला अगदी गमतीची गोष्ट सांगतो हे दगड सुद्धा किती छान कापलेत बघा. इंका लोकांचं स्थापत्यशास्त्र जे होतं त्यामध्ये ते कुठल्याही गोष्टीचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी त्याची दगडामध्ये प्रतिकृती करायची. तशी मच्छू पिच्छूची प्रतिकृती इथं केलेली त्यांनी बघितली. त्यांनी इथं आधी मच्छू पिच्छूची प्रतिकृती केली आणि मग त्यांनी बांधायला या बेसकॅम्प त्यांनी शहर बांधायला घेतलं. हा जो डोंगर आहे हा मागचा डोंगर आहे. हा जो डोंगर आहे तो अलीकडचा डोंगर आहे. हा इकडचा डोंगर आहे तो ज्या ठिकाणी आपण उतरलो तो डोंगर आहे. आता हे जे सर्वोच्च ठिकाण आहे हे तिथलं इंटी वाटाणा म्हणतात. इंटी वाटाणा म्हणजे इंटी वाटाणा ते सूर्याचं मंदिर म्हणजे कसलं मंदिर आहे तुम्हाला कल्पना आली असेल
की ज्या वेळेला सूर्य डोक्यावर येतो त्यावेळेला त्याची सावली जाती, शॅडो लेस डे। तो शॅडो लेस म्हणजे सावलीत जाण्याचा जो क्षण असतो तो इंका संस्कृतीतलं वर्ष सुरू होण्याचा क्षण असतो। इथं राजा बसतो, ज्या क्षणी सावली अदृश्य होती त्या क्षणीची कल्पना अशी आहे की सूर्याला वीरापंचनं अदृश्य केले किंवा सूर्याला वीरापंचनं कॅप्चर केले, पकडून ठेवले। त्या क्षणी तो ह्याच्या दोन्ही बाजूला ग्राउंड आहे, तिथं ग्राउंड सगळे धर्मगुरु जमलेले असायचे आणि ते धर्मगुरु ना राजा सिग्नल द्यायचा आणि मग त्याची वाद्य वाजायला लागायची, सण साजरे व्हायचे आणि तिथून त्यांचं वर्ष सुरू व्हायचं आणि तो संदेश सगळ्या 3000 किलोमीटर पसरलेल्या त्यांच्या राज्यामध्ये जायचा आणि तो जायचा तो 4 दिवसात। कसा ते मी पुढे सांगतो तुम्हाला, सगळं रहस्यमय आहे परंतु त्याला लॉजिक काही लावलेलं आहे लोकांनी। तुम्ही या मंदिराकडं हा जो अँगल आहे हा अँगल कसा कापलाय बघा तुम्ही। कुस्कोचं भौगोलिक शहर हे विषुववृत्तापेक्षा जवळजवळ 1000-1500 किलोमीटर खाली आहे, दक्षिणेला आहे आणि त्यामुळे त्याचा अँगल कसा बदललाय बघा। आणि त्याची तो शॅडोलेस कधी होतो तो बरोबर त्यांनी केलेला आहे आणि जर का बारकाईनं बघितलं तर तुम्हाला इथं एक क्रॅक गेलेला दिसतोय। दुर्दैवानं हा क्रॅक कधी गेलाय सांगतो, अलीकडची गोष्ट आहे। तुम्ही जर का गुगल सर्च दिला आणि किलिमांजारो हे गाणं, किलिमांजारो हा आफ्रिकेतला पर्वत आहे पण एक गाण्याचा सर्च दिला तर रजनीकांत आणि ऐश्वर्या रायचा पिक्चर अलीकडे आला रोबो म्हणून। त्या पिक्चरचं शूटिंग हे किलिमांजारो किलिमांजारो या गाण्याचं शूटिंग या इथं झालं होतं आणि तुम्ही आज बघा सगळं मच्छू पिच्छू त्या पिक्चरच्या शूटिंग मध्ये दिसेल। तर ते शूटिंग इथं करायला परवानगी नाहीये परंतु सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना ते शूटिंग झालं होतं आणि त्यांनी जरा स्पेशल गळ घातली या पेरू सरकारला आणि त्यासाठी त्यांनी शूटिंगला परवानगी दिली। आणि दुर्दैवानं त्यांची जी क्रेन छोटीशी होती कॅमेराची ती क्रेन या दगडावर पडली आणि या दगडाच्या क्रॅक गेलेला आहे। दगड पूर्णपणे तुकडा नाही झालेला पण क्रॅक गेला हा त्या काळात झाला। आमच्या गाईडनं मला आम्हाला सांगितलं की तुम्ही भारतीय नंतर पहिले आलेला म्हणला, माझ्यासमोर भारतीय आलेला तुम्ही पहिले आहात त्या शूटिंग नंतर, आता मी तुम्हाला काय करू असा त्यांना प्रश्न विचारला आम्हाला। एनिवे तिथं आता खूप परवानगी अजिबात नाही, मध्यंतरी तिथल्या दरड कोसळली होती आणि तो मार्ग खाली जायचा बंद झाला होता। जवळ जवळजवळ 1800 लोकांना परवानगी असते एका दिवसात यायची, तर 1800 लोकांपैकी 1800 च्या 1800 लोकांना पेरू देशानं 7 दिवस तिथून हलवलेलं नव्हतं। हेलिकॉप्टरनं त्यांना अन्नवर आणून दिलं होतं आणि तिथंच त्यांना बसवलं होतं पण त्यांनी रोपवे विपवे करायची सगळे प्रस्ताव तिथले तिथल्या वस्तूला नासधूस होऊन द्यायची नाही, नाश व्हायचा नाही म्हणून त्यांनी परवानगी दिलेली नव्हती। इथं बघा मी तुम्हाला सांगतो प्रतिकृती कशी करतात बघा, हा मागचा तिथला एक प्राचीन आणि एक पवित्र असा पर्वत आहे, त्या पर्वताचं मंदिर ते करायच्या अगोदर त्याची प्रतिकृती त्यांनी इथं केलेली आहे बघा। मुद्दाम तो पर्वत आणि हे असे ते मी मुद्दाम एकच फोटो काढलाय तिथं आणि ते सगळं बघायला आम्हाला अख्खा दिवस पुरला नाही। आणि एका बाजूला आम्ही गेलो तेवढ्या असे काही मातीमध्ये बुडलेले दगड होते, ते दगड तिथले दरबार त्या हा लामा नव्हता तिथला प्राणी दिसतोय बघा असे मुक्तपणे पसरत असतात। तर तिथं आम्ही आल्यानंतर एक जटायूचं मंदिर पण आम्हाला त्यांच्याकडं, जटायू म्हणजे पाताळ लोकांचा स्वामी, कोंडर म्हणजे जी गिधाड असतं प्रचंड मोठं राजे गिधाड जे असतो आपल्याकडे जटायू म्हणू आपण, तर ते तो हा आकाशाचा स्वामी म्हणायचं, तर तो त्याच्या पाठीवर राजाची मम्मी किंवा राजाचा प्रेत बसून तो पाताळ लोकी जातो असं त्याचा एक तिथलं एक मंदिर आहे। ह्याचा संबंध पुन्हा रामायणाशी आहे, कसं तुम्ही नंतर वेळ मिळाला तर जरूर सांगेल। तर ते एक मंदिर बघितलं। दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की जमिनीवरचा कोण आहे तर तो प्युमा, प्युमा म्हणजे सिंह लायन ऑफ द डेझर्ट, तो त्याचा स्वामी असतो। आकाशातला स्वामी गिधाड तो जटायू, पाताळातला स्वामी अनाकोंडा म्हणजे तिथला मोठा महाकाय सर्प आणि जमिनीचा स्वामी म्हणजे सिंह, असं त्याचे सगळ्यांची तिथं मंदिरं एक एक केलेली आहेत। इंकाची रोड सिस्टीम बघा, मी तुम्हाला सांगितलं जवळजवळ 40,000 किलोमीटरचे रस्ते त्या काळात त्यांनी बांधलेले होते आणि हे जे रस्ते आहेत साधारणपणे हे जे कुस्को इथं येतं तर इथून आपण वर 1500-2000 किलोमीटर खाली 1500-2000 किलोमीटर आणि या बाजूला 400-500 या बाजूला 400-500 किलोमीटर ती सगळी रस्त्याची जी लिंक त्यांची पसरलेली होती तर ती आजही तशीच्या तशी अस्तित्वात आहे। किंबहुना आज त्यावरच टार रोड काही करून डांबरी सडका डांबरी रस्ते केलेले आहेत। तर ते जी त्या काळात जी त्यांच्याकडे चाकं नव्हती, चाकाची गाडी नव्हती आणि घोडा उंट गाय बैल म्हैस असले काही प्राणी दक्षिणामेरिकेत सापडत नाहीत, आता नेलेले तिथं पण त्यावेळी सापडत नाहीत, त्यामुळे तिथं अशी चाकाचं कुठलं वाहनच नव्हतं। मग तिथं फक्त माणसाच्या कडून संदेश इकडून तिकडे जायचा। 1500 किलोमीटर उत्तरेला 1500 किलोमीटर दक्षिणेला त्या माचू पिचू पासून माणूस जर का एक पळत सुटला तर किती दिवस लागेल, तर तसं नव्हतं तिथं।
त्या माणसांना पळणाऱ्या चेसिंग करणाऱ्या माणसाला त्यांच्याकडं शब्द होता चासी क्यूब, हे स्पॅनिश शब्द आहेत. ते साधारणपणे एका दिवसात 250 किलोमीटर पळायचे. आता 250 किलोमीटर एक माणूस पळू शकत नाही, म्हणून दर 7 मैलावर म्हणजे आपल्या 10 ते 12-11 किलोमीटरवर त्यांनी एक तंबूसारखं दगडी एक केलेलं असत, त्याचं नाव आहे टेम्पू. त्या टेम्पूमध्ये रिले करणारा दुसरा माणूस असायचा. साधारणपणे 7 किलोमीटर एका तास, 7 मैल अर्ध्या ते पाऊन तासामध्ये ते धावत पळत सुटायचे आणि दुसऱ्याला ते रिले करायचे. ते रिले करताना त्याच्या आता जे दोऱ्याच्या गाठीचे एक सुरकुळी असायचे, आपल्याकडे जसं खलीचे असायचे तसं ते असायचे, तर ते एकमेकाला द्यायचे. तो जवळ आला की हा तोंडातून एक वाद्य वाजवायचा, ते वाद्याचा मी फोटो नंतर दाखवीन तुम्हाला. तर ते फोटो ते वाद्य वाजवायचा आणि तो तिकडचा माणूस अलर्ट व्हायचा. तो जर का त्याच्याकडनं त्यानं वेळेत घेतलं नाही, तो संदेश पुढे जर का वेळेत पोहोचला नाही, तर त्याला फाशीची शिक्षा असायची. असे ते संदेश एका 4 ते 5 दिवसामध्ये अख्ख्या साम्राज्यात त्यांच्या पडायचे. या रस्ते बघा, हे रस्ते त्या काळात असे व्यवस्थित दगडाने घडवले रस्ते आहेत. जिथं जिथं नद्या खोल आहेत, तर हे जवळ 400 ते 500 वर्षापूर्वीचा हा पूल आहे. त्यांचे जे तिथे जे प्राणी सापडायचे, ते अल्पाका नावाची मेंढी आहे, लामा नावाचा प्राणी, त्यांच्या केसापासून त्यांनी दोरखंड केलेले आहेत. त्या दोरखंडाने असे पूल आजही तिथे दिसतात आपल्याला. पूल हे 50 मीटर लांबीचा पूल त्यांनी केलेला आहे. 40-40 किलोमीटर वरून त्यांनी पाणी आणलेलं आहे. जे 40 किलोमीटर अंतरावर अँडीज मध्ये जे हिमखंड असतात, त्या हिमखंडातलं पाणी जे गोमुखासारखं स्त्रवतं, तर त्या झऱ्यातनं त्यांनी पाणी आणलेलं आहे. रंग करायचे सुद्धा त्यांनी प्रत्यक्षिक आम्हाला एका गावामध्ये नेऊन दाखवलं. नैसर्गिकरित्या अनेक प्रकारचे रंग करतात. ते रंग करताना सुद्धा तुम्हाला एक गंमत सांगतो की हातावर त्यांनी एक हे दाखवला, एक पिवळासर रंग दाखवला, आणि त्या रंगामध्ये तिने दुसरा एक किडा घेतला, एक किडा छोटासा, आणि ते किडा याच्यावर असा जर का मी मळला हातावर असा, तर कुठला रंग येईल म्हणून अगोदर विचारलं. आणि तो रंग झाला लाल भडक लिपस्टिक सर. नंतर तो स्वतःच्या ओठाला लावला, पण ओठाला लावला म्हणले हे लिपस्टिक मध्ये आजही युरोपियन बाजारपेठ फेमस लिपस्टिकचे जे काही ब्रँड आहेत, हे आमच्याकडून एक किडे घेऊन जातात. म्हणजे म्हणली आज जे तुम्ही लिपस्टिक सगळे लावतात ते देखील मांसाहारी लिपस्टिक आहे, कारण त्यामध्ये किडा घासलेला असतो किडा मळलेला असतो. त्यामुळे तुम्ही जरी माझा किस घेतला तरी तो मांसाहारी किस होईल हे मात्र नक्की, असं तिने एक जाता आम्हाला विनोद करून सांगितलं. तिथं जी मिरवणुका असतात, ते मिरवणुका सुद्धा आपल्याला काही वेळा बघायला मिळतात. आम्हाला पण ते बघायला मिळाल्या. वेगवेगळे फेस मास्क जसं आपल्याला लिहिलेलं डाकला मिळतं, किंवा मास्क डान्स हे बऱ्याच ठिकाणी कॉमन आहेत, बऱ्याच प्राचीन संस्कृतीमध्ये, तर ते आपल्याला बघायला मिळतं. काही ठिकाणी त्या काळातला त्यांचा पोट असतो, तर तोही खेळ आपल्याला बघायला मिळाला. विकायला ठेवले त्यांची वाद्य काही आम्हाला बघायला मिळाली. त्यांची काही आम्ही ज्या हॉटेलमध्ये जायचो त्या आमच्यासाठी म्हणून ते तिथले काही वाद्य वाजायचे, तंतुवाद्य, तालवाद्य आणि थापवाद्य अशी तिन्ही प्रकारची वाद्य त्यांच्या संस्कृतीवर होती. तंतुवाद्य नव्हतं, सॉरी, तालवाद्य आणि थापवाद्य होती. तंतुवाद्य स्पॅनिशांनी तिथे गेल्यानंतर इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर अशी काही काही वस्तू आम्हाला बघायला. आता इंकांची भाषा आपण बघूया. इंकांना लिखित लिपी नव्हती, त्यामुळे कागद नव्हते, त्यामुळे ग्रंथ नव्हते, त्यामुळे पुस्तकं नव्हती, पुस्तकं नव्हती त्यामुळे तिथं विद्या नव्हती, विद्या नव्हती त्यामुळे त्यांना ज्ञान नव्हतं, असं उपरोधानं स्पॅनिश लोक त्यांची हेटाळणी करायची. पण त्यांच्याकडं ज्ञान जे होतं ते आपल्याही कल्पनेच्या पलीकडचं होतं. हे जे क्युपू नावाचा शब्द आहे, क्युपू म्हणायचे त्याला, आणि याच्यामध्ये ज्या गाठी आहेत ह्याच्यावरनं आपल्याला सोनं, धान्य किती पिकले, कुठं पिकले, कसं पिकलंय, माशाची आवक कशी होतीये, सैन्याची येळदा कुठं आहे, दुष्काळ कुठं पडला, या सगळ्याची माहिती याच्यामध्ये लपलेली असते. तिथली जी म्युझियम आहे त्या म्युझियम मध्ये आम्ही अनेक प्रकारचे, हे प्लॅटिनमचे काही आहेत, हे सिरॅमिक्स आहेत, असे अनेक आम्ही प्रतिकृती काही बघितल्या. कोकाचं म्युझियम मागाशी मी सांगितलं, कोका म्हणजे झाड आहे, कोकाचं ही पानं आहेत. तर कोका नावाची तिथे एक तरुणी आली अचानक आणि ती ज्याच्याशी बोलायची तो तिच्यापासून मोहित व्हायचा, अशी तिथे एक स्टोरी आहे. तर त्याचं म्युझियम होतंय आणि तिच्या दारामध्ये कोकाची पुतळा एक ठेवला होता त्या बाईचा, आणि ती त्याच्यामुळे राजाही वेडा झाला होता. आणि ती ज्याला एकदा भेटायची त्याला अंकित करायची, पण त्याला पुन्हा ती दर्शन द्यायची नाही, ती दुसऱ्या माणसाकडे द्यायची, असं तिचं एक खाती होती. आणि शेवटी तिथल्या धर्मगुरूंनी राजा पण वेडा होते म्हणल्यावर तिला मारलं आणि तिच्या अंगाचे 6 तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जंगलामध्ये टाकून दिले. काही वर्षांनी राजा इतका तिच्यासाठी कासावीस झाला होता की काही दिवसात, काही महिन्यामध्ये तिथे पहिले होते, तिथे एक विचित्र प्रकारचे झाड आलं. त्या झाडाची पानंही वेगवेगळ्या जातीची होती आणि ती पानं खाल्ली की प्राणी बधीर व्हायचे, प्राणी मोहित व्हायचे. आपल्याकडे जशी मोहाचं झाड आहे तसं व्हायचं. आणि ते पाण्याच्या पानांचा, त्या झाडांचा पानाचा पाला त्या धर्मगुरुजी त्या राजाला दिला आणि तो हुंगल्यानंतर राजा
कुठेतरी ठीक झाला किंवा तालावर आला असं म्हणलं जातं. म्हणून ते कोका आणि त्यावरनं कोकेन काढलं गेलं. 1855 सालापासून कोका कोला हा जो होता तो ब्रँडमध्ये कोकेन असायचं. 1905 पर्यंत त्यावर पूर्णपणे बॅन आला आणि मग त्याचं नाव तेच राहिलं तरी त्यामध्ये कोकेन नव्हतं. का तर त्याचा नशा येणं, ऍडिक्ट होणं त्याला, ह्याचे हळूहळू गुणधर्म कळायला लागले. पण ती आजही मोठी कोकेनची इंडस्ट्री आहे आणि कोका अधिकृतरित्या विकायला फक्त पेरू देशात कुस्को नावाचं एक गाव आहे. का तर ते अति उंचीवर आहे आणि तिथं कोका हा त्यांचा एक अविभाज्य भाग आहे म्हणून तो विकला जातो. तिथं ही कोकाची पानं तिथं ठेवलेली होती. ही वेगवेगळी सहा जाती आहेत तिथल्या, सहा सात जाती आहेत. तर त्याची शास्त्रीय नावं आणि त्याचे काही गुणधर्म तिथे लिहिलेले होते. हे सगळं त्याची माहिती मुद्दाम मी रेकॉर्ड केली आणि त्यानंतर आम्ही एका ठिकाणी आलो. 4500 मीटरवर नीना मार्का नावाची थडगी होती. थडगी म्हणजे मी त्याला जमिनीखाली नाही, जमिनीवर होती. अतिशय 4500 मीटर म्हणजे अतिशय शुष्क सगळा भाग आहे तो. आणि त्या सगळ्याची तोंड त्या थडगी म्हणायचं नाही, त्याला मी देह घर असं नाव दिलंय. तर देह घरामधची तोंड ही पूर्व दिशेला असायची, त्यामध्ये ते मम्मी ठेवायचे. आणि त्या उंचीवर मुळातच कुजण्याची प्रक्रिया बॅक्टेरिया असतात त्यामुळे कमी होती आणि त्यामुळे ते मम्मी जो आहे अशा मम्मी फाईड व्हायचे. तर तिथे काही मम्मी सापडले ते मला कुस्कोच्या म्युझियम मध्ये बघायला पण मिळाले नंतर. हा बघा, हे त्याचे मम्मी आहेत. तिथं सापडलेल्या वस्त्रासकट तसे तसे मिळाले. फक्त त्यांचे हात तोडले होते, त्यातर हातातलं सोनं स्पॅनिशांनी पळवलं होतं म्हणून हात आणि पाय त्यांनी तोडून टाकले होते. अशी इंका संस्कृती तुम्हाला जरूर माझ्या पुस्तकातून तुम्हाला त्याचा अधिक डिटेल बघता येईल. तर या इंका संस्कृती आणि भारतीय संस्कृती याचा थोडासा मेळ घालायचं म्हणलं तर अनेक गोष्टीची साधर्म्य आहे. परंतु मुद्दा हा की इंका संस्कृतीमध्ये काही गोष्टी आपल्या प्राचीन रामायणाशी संग रामायणामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये जो 14वा खंड आहे किष्किंधा खंड, त्यामध्ये राम असं सुग्रीवाला सांगतो की तू सुग्रीवा सीतेचा शोध घ्यायला बाली देशामध्ये जा आणि तिथून बाली देशात आणि तिथून तू पाताळात जा. पाताळामध्ये जिथं तू बाहेर येशील किंवा पाताळामध्ये जाशील असं म्हणू आपण, तिथं सूर्याचे किरण पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडतात तो पर्वत तुला दिसेल. त्या पर्वताचं नाव त्यानं रामायणामध्ये सांगितलेलं आहे. आणि आजही विषुववृत्ताची जर का फुगीरपणा लक्षात घेतला तर सूर्याच्या अँडीज मध्ये हिमालयापेक्षाही अगोदर सूर्यकिरण पडतात. तर त्या ह्याच्यामध्ये तुला दर्शन हे पहिले एका मोठ्या त्रिशूलाचं होईल. ते भगवान शंकराचं प्रतीक आहे आणि तो त्या त्रिशूलाच्या दिशेनं तू जर का 70 योजने गेलास तर तुला अगम्य काही आकृती दिसतील असं त्या रामायणात त्याने सुग्रीवाला सांगितलेलं आहे. तर ते जो भाग आहे तो सगळा भाग तिथं आजही तसा आहे. ह्याची त्याची सांगड घालायची नाही हे काळ ठरवेल, किंवा भूतकाळातला काही संबंध असेल तर तोही ठरवेल. हे आपण आता इंका संस्कृतीच्याही 2000 वर्ष जुनं चाललेलं आहोत तर ते आपण आता बघूया. त्या संस्कृतीचं नाव आहे नास्का संस्कृती. नास्का संस्कृती ही लिमापासनं नास्काच्या ज्या रेषा आहेत त्या लिमापासनं साधारण 350-400 किलोमीटर आपण दक्षिणेला गेलो की पहिलं आपल्याला एक बालास्टास नावाचं एक बेट बोटीतून जावं लागतं. तर बेट लागतं आणि त्या बेटामध्ये आपण गेलो. ते बेट पक्ष्यांसाठी मायग्रेटिंग बर्ड साठी प्रसिद्ध आहे. हे लिमा गाव आहे. लिमापासून आम्ही इथं आलो. इथं ते त्रिशूल आहे. त्या त्रिशूलाच्या पासून 70 किलो योजने लांब गेलं हे नास्का नावाचं गाव. तर आपण पहिले या बालास्टास किंवा पॅराकस ठिकाणी जाऊया आपण. ते समुद्रकाठी होतं. आम्ही गेलो तेवढे खूप दुखू होतं तिथं आणि काही बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं आम्हाला. अनेक पक्षी आहेत तिथं. आता हा मोबाईल मध्ये घेतलेला पेलिकनचा फोटो आहे हा. तिथं पेंग्विन पण येतात. हे असे ऑयस्टर कॅचर सापडतात. आपले सगळे जातचे निसर्गप्रेमी असल्यामुळं पर्यावरण दक्षता मंचामधले निसर्गप्रेमी हा सगळा शो बघत असल्यामुळं पक्ष्यांचंही ज्ञान बऱ्यापैकी असेल तुम्हाला. तर हे सगळे पेंग्विन, काही कॉर्मोरंट्स आहेत, वर तुम्ही बघा सी गल आहेत. असे प्रचंड पक्षी आपल्याला तिथं बघायला मिळतात. मायग्रेटिंग बर्ड्स आहेत सगळे. आणि ते सगळे बघून झाल्यानंतर मुख्य मुद्दा आता म्हणजे हे त्रिशूल. त्याला तिथं नाव म्हणजे कॅन्डल ठेवायचा एक जो त्यांचा स्टँड असतो ना त्या स्टँडचं नाव आहे त्याला. तर तो जो स्टँड आहे ह्याची उंची हा फक्त त्या वाळूमध्ये वाळू बाजूला करून कोरलेला आहे. 1000 वर्ष आहे असा आहे. काल अंदाजे इसवी सनापूर्वी 2-3 हजार वर्षापूर्वीच्या पेक्षाही जास्त आहे. तर हा जो आहे ह्याची
लांबी ही 700 मीटर आहे. आपली कल्पना करत नाही, लांब दूर बोटीतून आपल्याला ते दिसतो. आणि त्या दिशेनं या रस्त्याने आम्ही प्रवास केला. हा फोटो मागाशी तुम्ही बघितलाय, या रस्त्याने आपण वाळवंटामध्ये येतो. त्या वाळवंटामध्ये आपण गेलो की आपल्याला नासका जवळचं गाव लागतं आणि तिथं नासका संस्कृतीचं आपल्याला दर्शन होतं. 5,500 वर्षापासून 800 वर्ष अलीकडं, इसवी सनवर 500 वर्ष ते आज, इसवी सनानंतर 800 वर्ष ही नासका संस्कृती होती. म्हणजे आजपासून जवळजवळ 2,500 वर्ष जुनी आणि 1,000 वर्षापेक्षा जास्त ती टिकलेली होती. त्यामुळे त्यांच्याकडं मातीची भांडी, त्या काळातली कापड वस्त्र दिसली, रेशमी वस्त्र, रेशमी म्हणण्यापेक्षा अल्पाकापासून काढलेली वस्त्र, आणि अर्थातच हे जिओग्लिप्स, जिओग्लिप्स म्हणजे तिथली रेखाचित्र, अत्यंत रहस्यमयची रेखाचित्र आहेत, हे आपल्याला बघायला मिळतात. नास्का जिओग्राफी जर का आपण हे बघितली तर 80 किलोमीटरची लांबीचं पठार आहे ते. आपल्याला विमानातच ती दिसतात, खाली जमिनीवरून आपल्याला त्याचा अंदाजच येऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला चार्टर्ड फ्लाईट करावं लागतं. आम्ही 4 जणांचं आमच्या चौघांपुरतं आम्ही विमान घेतलं खास, आणि ते विमानात आम्ही तो प्रवास केला. आणि प्रत्येक आकृती सगळी बघणं शक्य नाही, जवळजवळ 700 पेक्षा जास्त तिथं आकृती आहेत. आम्हाला मोजक्याच त्यांनी 60 ते 70 आकृत्या लांबणं आम्हाला दर्शन दिलं. नासका, पाल्पा आणि पंपा, पंपा पण हा रामायणातला शब्द आहे, पंपाज, ही सगळी वाळवंट आपल्याला तिथं बघायला मिळतात. आणि युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साईट ते आहेत. तर साधारणपणे तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्या ज्या रेषा आहेत या फक्त 10 ते 20 सेंटीमीटर खोल आहे. कडेची माती त्यांनी बाजूला केली आणि मूळ जी माती, दगड बाजूला केली, तर मूळ माती जी पांढरी आहे ती आपल्याला आकाशातनं त्याचे वेगळे आकार दिसतात. आणि ते आकार इतके विचित्र आणि विलक्षण आहेत की आपण सुद्धा चाट पडतो. आणि याचा शोध सुद्धा अगदी योगाने सापडला. टाइम लाईन जर का तुम्ही बघितली तर अंदाजे ते 500 वर्ष केलेले असावेत. साधारणपणे त्या रेषा ज्या उभ्या आहेत त्या लोकांच्या लक्षात 1940 पर्यंत आल्या होत्या. पण 1940 साली पॉल कोसाक नावाच्या एका वैमानिकानं तिथून जाताना खाली त्या बघितल्या आणि त्याला तो हमिंगबर्डचा आकार एक दिसला. तो म्हणला, हे काय गुड आहे, हा आकार एवढा मोठा वर्ण दिसतो म्हणजे केवढा प्रचंड असेल, हा माणसानं केला आहे का कुठल्या तरी बाहेरच्या एलियननं केलाय किंवा अतिमानवानं केलेला आहे. म्हणून त्यानं तिथलं GPS नोट केलं, खाली उतरलं आणि लिमा नंतर त्यांनी ते शोधलं. आणि मग 41 सालापासून त्याचा 98 सालापर्यंत मारिया ऋषी नावाच्या एका जर्मन मॅथमॅटिशियन आर्किओलॉजिस्टनं हा शोध घ्यायचा प्रयत्न केला. नंतर अनेक प्रबंध, आजही तिथं PhD करणारे लोक आहेत, आजही तिथं संशोधक मंडळी तिथं बसलेली आहेत. तर तो शोध घेताना आपल्याला ज्यावेळी आपण जातो त्यावेळेला वैमानिक आपल्याला तिकीट काढल्यानंतर पहिल्यांदा आपल्याशी बोलतो. आपण 4 किंवा 6 जणांचं विमान असतं ते आणि प्रत्येकाला खिडकी असते आणि प्रत्येक आकृतीच्या डोक्यावर 1-500 मीटर अंतरावरती विमान तिरप करतात आणि आपल्याला बघायला देतात. आणि पुन्हा हाच सिक्वेन्स उजव्या बाजूनं खुलून, म्हणजे उजव्या बाजूचा माणूस एकदा बघतो, डावेकडचा एक माणूस बघतो, असं आपल्याला बघता येतं. हे सगळं 80 किलोमीटरवर पसरलेला हा पसार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला इथं दिसतंय हे माकड आहे, त्याची शेपटी आहे. हा जो विमानात दाखवताना सिक्वेन्स जो आहे ना तो आपल्याला बघायला मिळतो. एक म्हणजे पहिला डॉल्फिन मासा दिसतो, किंवा व्हेल मासा दिसतो, मग अशा मोठ्या 8-8 किलोमीटर लांबीच्या धावपट्ट्या दिसतात. मग एक ऍस्ट्रोनॉट, म्हणजे तिरपा असा माणूस डोंगरात केलेला आहे की ज्याच्या हाताला एका 4 बोट आहे असा दिसतो आपल्याला. आणि मग हे कुत्र दिसतो, डॉग. मग आपण एका माकडाकडे येतो, मग गिधाडाकडे येतो. गिधाड सुद्धा जवळजवळ 1.5-2 किलोमीटर लांबीचा गिधाड आहे. मग एक कोळी दिसतो आपल्याला, हा कोळी 500 मीटर लांबीचा कोळी आहे. मग हमिंग बर्ड कडे येतो आपण. असं सगळं जे आहे ना ते आपण बघूया. हे आमचं विमान छोटस, विमानात आम्ही उड्डाण केलं आणि मग सुरुवातीला काही शेतबिते दिसतात कारण ते वृक्षाश्रम तिथं वाळवंट आहे सगळं. पण तू शुद्ध की पहिला आपल्याला हा मासा दिसतोय बघा, हा प्रचंड मोठा व्हेल मासा आहे. आणि हा जो व्हेल मासा आहे ना त्याच्या त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या रेषा जनरली क्रॉस करत नाहीत, ते कधी कुठेही क्रॉस केलेलं दिसत नाहीत आपल्या रेषा. आणि मग हे माकड दिसतं आपल्याला, हे माकड आहे ना तुम्हाला आता हे दिसेल बघा, या माकडात हे तोंड आहे, हे पुढचे पाय, हे मागचे पाय आणि हे शेपूट, अशी तुम्हाला तर लोकेट होती का बघा साधारणपणे अशा आपल्याला दिसतो. मग आम्ही एका डोंगराच्या तिरपा असा केलेला, म्हणजे बघा अवकाशातून एखादी व्यक्ती येणार असेल तर त्याला पहिला तिरपा सरफेस दिसतो, तर तिरपा पृष्ठभाग डोंगरात त्यावर तो ऍस्ट्रॉनॉट दिसला आपल्याला. तुम्ही जर का पृथ्वीवर माणूस उपराज किंवा अशी काही पुस्तकं गुढरम्य वाचली असतील तर त्याच्यात फ्रंट पेज जे पहिलं पान आहे त्या मुखपृष्ठावर या माणसाचा फोटो आहे. हा माणूस त्याला ज्या हाताला 4 बोट आहे आणि पिरॅमिड, इजिप्तचे जे पिरॅमिड आहे तिथं सुद्धा असाच माणूस हुडकून काढलेला आहे संशोधकांनी. ह्याची पण लांबी जवळजवळ 700 ते 800 मीटर लांबीचा हा
हे माणूस आहे. आणि मग आपण आलो की वेगवेगळे प्रकारचे आकार दिसतात बघा, आणि आम्हालाही वैमानिकांनी सांगितलं मग आम्हाला कळायचं ते. तर बघा आता विमानात आपण चाललोय आणि आम्ही मोबाईल मध्ये रेकॉर्ड कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग घेतोय. वरन काही एकदम दिसत नाही आपल्याला. विमान ज्यावेळी खाली खाली उतरायला लागतं त्यावेळी लक्षात येत काहीतरी आहे खाली. आणि वर्षानुवर्ष हे ऊन पाऊस वाऱ्यापासून कसं काय राहिलं असेल हे रस्तेच आहे. बघा आता ही धावपट्टी जी दिसतीये त्याच्यासमोरच ही धावपट्टी आहे. ही धावपट्टी अंदाजे 8 किलोमीटर लांबीची धावपट्टी आहे. आजही कोलंबिया यान जे उतरता स्फोट झाला किंवा चॅलेंजर याने अवकाशाने उतरतात त्याची पण लांबी अशी तर 8 ते 10 किलोमीटर लांबीची असते. आता हा बघा हा कुत्रा दिसतोय, तुम्ही जरा मान तिरपी करा. हे त्याचे कान आहेत, हे तोंड आहे त्याचं, हे पुढचे पाय, हे मागचे पाय, आणि शेपूट. साधारण इथून या पूर्ण रेषेची लांबी 3 ते 4 किलोमीटर आहे. आणि ही उंची जी आहे त्याची साधारण 700 मीटर वगैरे उंची असेल. कुठेही रेषा ही क्रॉस झालेली नाही आहे. हा कोळी, ही कोळीची तोंड आहे, हे त्याचं मागचं अंडाशय आहे. ही मादी कोळी आहे आणि त्याचं पूर्ण आहे पाय. मादी कोळी नेहमी मोठे असतात, नर कोळी हे बारके असतात. पूर्णपणे ही जी रेषा आहे कुठेही त्यांनी क्रॉस केलेली नाहीये. हा कोळी दिसतोय बघा. हा बघा हा तिथला सर्वात प्रसिद्ध म्हणजे असा हमिंग बर्ड आहे. हमिंग बर्ड म्हणजे रुणझुण पक्षी. ह्याची लांबी हा पेरूचा एक आयकॉन थांबलेला होता. नास्काचा जो रेषा आहे त्याचा आयकॉन आहे. हा विमानात आपण बघतोय वैमानिक त्याच्यावर पूर्ण परीक्षणा घालतो. जर का आपण जमिनीवर उतरून बघितलं तर आपल्याला हा काय शेप आहे काहीच करू शकत नाही. परंतु हा बघा हा वरून दिसणारा बघा प्रचंड मोठा आहे. त्याच्याशी जरी धावपट्टी आहे. आता हा एक मोठा हेरॉन म्हणजे बगळा आहे. ह्याच्या इथून पंख ही जी पंखाची लांबी आहे ना ही लांबी साधारणपणे अंदाजे 1.5 किलोमीटर तरी असतो. हे त्याचं तोंड आहे, हे त्याची चोच आहे, हा मागं त्याची शेपूट आहे. बघा हा पेरू देशाला हे माहीत नव्हतं ना 1940-50 सालानंतर कळलं. त्याच्या अगोदर त्याने एक मोठा रस्ताही त्यातून काढला होता, त्या रेषांना डिवाइड करत काढला होता. नंतर कळल्यानंतर मग थांबलं काम, पण आजही ट्रॅफिक. आम्ही त्याच रस्त्याने तिथं आलो. हा बघा हा मोठा एक कोंडॉर म्हणजे गिधाड आहे. गिधाडाची आवृत्ती आहे, प्रचंड मोठी प्रतिकृती आहे. इथं त्यांनी त्या रस्त्याच्या कडेला साधारणपणे रेषांची अंदाज यावा म्हणून वॉश टॉवर केलेलं आहे. आणि तिथं एक कोकाचं झाड आहे, हे मोठं प्रचंड मोठं कोकाचं झाड आहे. आणि एक वेगळीच आकृती आहे. याच्या आकृतीला एका हाताला 4 बोटाचा हात आहे आणि या हाताला 5 बोट आहेत. का ते गागम्य आहे काही कोणाला माहित नाही. अशा प्रतिकृती अमेरिकेत पण उत्तर अमेरिकेत एका ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि इजिप्तच्या आसपासही मिळालेल्या आहेत. साधारण याची भव्यतेची कल्पना तुम्हाला येईल. बघा हे ते झाड, हा मोठा प्रचंड मोठा ट्रक तिथं आहे. याच टॉवरवर बसूनही आम्ही नंतर फोटो काढले. विमानात हा फोटो घेतलाय पण नंतर आम्ही खाली उतरून तिथे गेलो होतो. ते बघा हा एक मोठा पोपट आहे. पोपट पॅरट, त्याची चोच बघा कशी आहे. पॅरट म्हणजे त्या भागात सापडणारे जे मक्काऊ पोपट असतात ना त्यांची प्रतिकृती आहे. आता हे जे वॉश टॉवर आहे त्या वॉश टॉवरवरनं हा समोरचा डोंगर आहे ना त्याच्यावर जे आकृती माझ्या कॅमेऱ्यात मी काढलेली आहे. म्हणजे हा जो फोटो आहे या फोटोमध्ये साधारण तुम्हाला लक्षात येईल हा पुरुष आहे. त्याचे केस बघा तुम्ही, त्याचे डोळे. ही स्त्री आहे, त्याची बायको आहे. तिचे डोळे आहेत, तिच्या स्तनासाठी त्यांनी एक डॉट असे काढलेले आहेत. आणि तिची हेअरस्टाईल बघाल, मोठी हेअरस्टाईल. त्यांची दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ही पण प्रतिकृती आहे. शेजारी आणि एक प्रतिकृती कुठली तरी दिसते. अशा त्यांनी केवळ मातीमध्ये म्हणजे आपल्याला लक्षातही येणार नाही हे मातीमध्ये त्यांनी आकार काढलेत. आणि काळ अंदाजे 2500 वर्षापूर्वी आजपासून प्रचंड मोठ्या विमानात खाली दिसते तुम्हाला या धावपट्ट्या. हे एका बाजूला एका कॅमेऱ्यातले दुसऱ्या बाजूला दुसऱ्या कॅमेऱ्यातले फोटो आहेत. हे सगळे असं हे सगळं गूढ अगम्य असं हे ही जी आकृती आहे ही आकृती का काढली काय माहित नाही. परंतु हे कदाचित दुसऱ्या एका माकडाच्या शेपटीची हनुमानाने जसं शेपटीचं वळ केलं होतं तसे फोटो आहे. हे बघा हे ही जी मारिया ऋषी नावची 1998 साली ती गेली, तिची समाधी पण इथंच आहे. समाधीपाशी पण आम्ही जाऊन आलो.
का केलं, कुणी केलं, कसं केलं, कधी केलं काहीही आपल्याला माहित नाही. साधारण थेरीज आहे की ऍस्ट्रॉनॉमिकल काही त्याला अंतराळात नेणारी वाहनांसाठी आहेत का, कॉस्मिक म्हणजे आणि काही पलीकडचं काही परामानव काही आहेत का, शेतीसाठी पाण्याचे काही कॅनॉल खालनं केले त्याची काही प्रतिकृती आहेत का, धार्मिक करण्यासाठी आहेत का, असे सेरेमोनियल म्हणजे काही अनेक रहस्य काही तिथं आहेत, तर रहस्यमय काही सण साजरे केले जात होते का तिथं, जी ही केली कशी असावी याचं एक एक्सप्लेनेशन असं आहे की तिथे ज्या ममीज सापडल्या त्या ममीच्या अंगावर जे कपडे आहेत ते जे कपड्याचे इतके दाट विणलेले आहेत की त्यांना हवा सुद्धा पलीकडे जात नाही, आणि तिथे काही जाळलेले बलून सुद्धा सापडले आहेत. बलून म्हणजे पॅराशूट काही सापडलेले की ज्या पॅराशूटमधनं एखादा माणूस सुपरवायझर त्या आकार जे खाली शिल्पकार देत होते त्यांना सूचना करणारा असू शकतो असंही म्हटलं जातं. फोटोमेट्री पण त्यामध्ये काही काहींनी थेरी ती मानलेली आहे. असं काही काही वेगवेगळं विचित्र आहे आम्हाला बघायला मिळालं नशिबानं. आपण ते बघितलं तर आम्हाला त्याचं आमच्या पासपोर्टवरही शिक्का बसला आणि ते तिथं सर्टिफिकेट पण आम्हाला दिली गेली. तर असे सगळं गूढ रम्य काही तिथले काही आपल्याला या ममीज सापडलेल्या आहेत, काही प्रतिकृती मातीच्या लाकडाच्या केलेल्या आहेत, सगळं आपल्याला बघायला मिळतं. आज सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला एक एखादी व्हिडिओ दाखवतो आणि मग आजचा हा छोटासा स्लाइड शो मी संपवतो. साधारणपणे ऍस्ट्रोनॉट झालं, हमिंग बर्ड ही एक अशी प्रतिकृती आहे. मी मला वाटते मग अशी आपण बघितलेलीच असावी. त्यामुळं पेरू आणि इक्वेडोर या देशामध्ये किती विविधता आहे आणि काय काय आपल्याला बघायला मिळू शकतं याची झलक आपण आत्ता बघितली. पुन्हा एकदा मी सीमा जोशी, शुभम या दोघांचे आभार मानतो, आपल्या सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.